सगळ्यांनी स्टँडिंग ओवेशन दिलेलं आहे. क्या बात आहे, श्रेयासाठी एकदा जोरदार ताळ्या. थँक यू. आपण विचारूया महारथींना त्यांना कसं वाटलं. हो वैशाली ताई, सॉलिड ओपी ढक्कू माकुम काय म्हणू इच्छा परफॉर्मन्सला. अरे काय आहे श्रेया, तुला माहितीये का तुझा आत्ता जो टोन होता ना तो मला इतका आवडलाय. बरं, हे गाणं ज्या पेसनी कंटिन्यू राहतं त्याला ते शब्द क्लिअरली गाणं हे कठीण आहे. आणि हे या हुशार माणसांनी ऑलरेडी असं गाऊन ठेवलेलं आहे आदर्श दादांनी, त्यामुळे तुझ्याकडनं तू कसं गातेस हे ऐकायला मी प्रचंड उत्सुक होते. आणि माझ्या अपेक्षेपेक्षा कैक पटीने तू स्वतःला एका वेगळ्या तऱ्हेने आज सादर केलं आहेस. ओ हो हो हो, काय कॉन्फिडन्स आहे श्रेया. ओपी परफॉर्मन्स. पुष्पवर्षा कंटिन्यू राहू दे. आता ज्यांनी गाणं गायलंय त्याला विचारूया आपण कसा वाटला तुझा परफॉर्मन्स. हो आदर्श दादा. श्रेया. हो दादा. आवाज वाढा. जबरदस्त गायलीस तू श्रेया. मी पण तुझ्या वयाच्या जवळपासच होतो तेव्हा हे गाणं गायलं होतं, रेकॉर्ड केलं होतं, तेव्हा माझा आवाज जस्ट फुटत होता आणि माझ्या पप्पांनी हे गाणं केलं होतं आणि त्यांची खूप इच्छा होती की मी हे गाणं गावं, माझ्या आवाजात ते रेकॉर्ड व्हावं आणि ते आम्ही केलं. पण तेव्हा मला बाई ग भीम बसला व रथाच्या गाडीत, तर हे बाई गचे एक्सप्रेशन्स मला माहीतच नव्हते कसे एक्सप्रेस करावे त्या वयात. आणि ती भाषा, तो लहेजा, तो ते सगळं मला माहीत नव्हतं. मला जसं सांगितलं होतं तसं आपल्याला शाळेत शिकवतात असं गायचं, तसं मी गायलं होतं बस. तसं म्हणून मी रेकॉर्ड केलं होतं गाणं. पण आज तू या वयात जे बाई ग भीम बसला, हे सगळे बाई गचे जे एक्सप्रेशन दरवेळेला दिलेस ना तू, मला जर त्यावेळेला माहित असते ना तर मी तुझ्यासारखं गायला असतो. त्या वयात मी रेकॉर्ड केलेल्या गाण्याला तू तुझ्या या वयात माझ्या पेक्षा 10 पटीने चांगलं गायली. ऑल द बेस्ट श्रेया. थँक्यू दादा. आणि श्रेया, आता महाअंतिम सोहळ्याची जोरदार तयारी करायची आहे. हो त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.